काल दिनांक 18-11 रोजी तर कराड शहरातील जे सह्याद्री हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी एक संशयित इसम आहे आणि तो काहीतरी चोरण्याच्या प्रयत्नात आहे अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी कराड शहरचे जे डी बी शाखेचे अधिकारी स्वप्नील लोखंडे यांना माहिती दिली. त्यानुसार त्या ठिकाणी त्यांनी कर्मचाऱ्यांना रवाना केलं. संशयित जो इसम आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली असता त्यांनी त्याचं नाव शशिकांत कांबळे हे असं सांगितलेलं आहे आणि विचारपूस केली असता त्यांनी 17 मोटरसायकल या कराड शहरामधून चोरल्याची कबुली दिलेली आहे आणि आत्तापर्यंत 17 मोटरसायकलपैकी 15 मोटरसायकल हे आम्ही रिकवर केलेले आहे आणि बाकीच्या 2 मोटरसायकल रिकवर करण्याचं काम चालू आहे. त्यासोबतच दुसरी एक इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालेली होती की कृष्णा हॉस्पिटल जे आहे कृष्णा हॉस्पिटलचं जे पार्किंग झोन आहे त्या ठिकाणी मोटरसायकल लावलेलं असतात आणि त्या ठिकाणी 2 संशयित इसम आहेत. सो त्या ठिकाणी आम्ही स्टाफ रवाना केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांची विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर त्यांनी टोटल 12 गाड्या ज्या मोटरसायकल आहेत त्या चोरल्याचं कबूल केलेलं आहे. त्यापैकी आम्ही 12 साधारण 8 गाड्या ह्या रिकवर केलेल्या आहेत आणि बाकीच्या 4 गाड्या अजून रिकवर करत आहोत आणि सदर ह्या गुन्ह्याच्या अनुषंगानं सदर जे संशयित आहेत त्यांच्यावरती भारतीय दंडविधान संहिता 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ह्या सदर गुन्ह्यांमध्ये 2 आरोपी हे मेजर आहेत आणि 2 हे अल्पवयीन आहेत. 2 मेजर आरोपींना सध्या अटक करण्यात आलेली आहे. या निमित्तानं माझे जे सर्व कराड शहरातील नागरिक आहेत त्यांना आव्हान आहे की कराड शहराने जवळजवळ ह्या 29 मोटरसायकल दिनांक 18-11-2018 रोजी एक कोपनी खबऱ्याकडनं आणि तसेच आमचे कराड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुनील पन्हाळे यांनी एक जण संशयितरित्या इथं आढळून येत आहे अशी माहिती DB ऑफिसला दिली. त्यानुसार आम्ही आमच्याकडं उपस्थित असलेले या ठिकाणी उपलब्ध असलेले कर्मचारी हवालदार येळवे आणि कदम यांना त्या गोष्टीची खात्री करण्यासाठी रवाना केले असता एक संशयित इसम गाडीचं आम्हाला मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन इंट्रोगेट केले असता त्यांनी तो मोटरसायकलचा चोर असून 17 गाड्या त्यांनी चोरी केल्याचे कबूल केलेले असून त्यापैकी 15 गाड्या आम्ही हस्तगत केलेल्या आहे. त्यानुसार त्याला अरेस्ट करून बाय प्रोसिजर कोर्टामध्ये प्रोड्यूस केला असता आदरणीय कोर्टाने त्याला 22 पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. तसेच दिनांक 19-11-2018 रोजी मलकापूर परिसरामध्ये असाच एक संशयित फिरत असल्याची बातमी आम्हाला मिळाल्यावरून आम्ही DB स्टाफचे पुजारी आणि हवालदार पुजारी आणि पोलीस नाईक जाधव यांना त्या ठिकाणी खात्री करण्यासाठी रवाना केले असता आमच्या खात्री त्यांना घेऊन आल्यानंतर पोलीस स्टेशनला लक्षात आलं की तेही मोटरसायकल चोर असून त्यामध्ये 2 विधी संघर्ष बालक आणि 1 अमोल कारंडे नावाचा कुंभारगाव गावातील इसम हा त्याच्यामध्ये समावेश आहे असं प्रथम सकृतदर्शनी प्रथम तपासामध्ये आढळून आलेलं आहे. त्यानुसार त्याच्यामध्ये 2 विधी संघर्ष बालक असून 1 हा मेजर आहे. त्यामुळे त्यालाही आज अटक करण्यात आलेला असून पहिल्या टोळीत म्हणता येणार नाही पण एक जण आहे कांबळे म्हणून तर त्याला अरेस्ट केलं. त्याला 22 कस्टडी देण्यात आलेली आहे. आत्ताच्या याच्यामधला अमोल कारंड्याला आम्ही अटक करून बाकीची प्रोसेस करत आहेत. त्यांनी 12 गाड्याची कबुली दिलेली असून या तिघांनी मिळून 12 गाड्याची चोरी केल्याची कबुली दिलेली असून त्यापैकी 8 गाड्या रिकवर करण्यात आलेल्या असून बाकीच्या गाड्या रिकवर करण्याचं काम चालू आहे. 29 गाड्यांची रिकवरी डिटेक्ट झालेलं असून त्यापैकी 23 गाड्या सध्या डिटेक्शन ब्रँचनी हस्तगत केलेल्या आहेत. बाकीचे राहिलेल्या गाड्या हस्तगत करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये आदरणीय SDPO कार्यालयाचे SDPO श्री नवनाजी ढवळे सर यांचं मार्गदर्शन मुख्यतः लाभलं. तसेच कराड शहर पोलीस स्टेशनचे आदरणीय सचिवराव गायकवाड साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी सदरची कारवाई यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री पंकजी देशमुख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील सर यांनीही या गुन्ह्याच्या यशस्वीरित्यासाठी किंवा गुन्हे प्रकटीकरणासाठी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यामुळं या सदर कारवाईमध्ये 29 गाड्याचे डिटेक्ट केलेले असून त्यापैकी 23 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत. बाकीची कायदेशीर प्रोसेस आम्ही चालू ठेवण्याची तजवीज ठेवलेली आहे.